कांशराम यांनी स्थापन केलेला बहुजन समाज पक्षाचे धुरा आता 28 वर्षीय आकाश आनंद यांच्या हाती असणार आहे. बसपाच्या सर्वे सर्वा मायावती यांनी आकाश आनंद यांना त्यांचे उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे मायावती सार्वजनिक जीवनापासून दूर होत्या, त्यामुळे अडचणीत सापडलेल्या पक्षाला तारण्यासाठी मायावती यांनी आकाश आनंद यांच्याकडे पक्षाची जबाबदारी दिली आहे. कोण आहेत आकाश आनंद? आकाश आनंद हे मायावती यांचे बंधू आनंद कुमार यांचे सुपुत्र आहेत. त्यांचा 1995 साली नोएडामध्ये जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण भारतातच झाले. त्यानंतर लंडनमधून MBA शिक्षण घेतले. 2016-17 भारतात परतल्यानंतर त्यांनी बसपाचे काम करण्यास सुरुवात केली. जानेवारी 2019 मायावती यांनी आकाश आनंद यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली. त्यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले. मात्र घराणेशाहीवरील टीकेमुळे त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला. आकाश आनंद यांनी हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये बसपाच्या प्रचाराचे धुरे सांभाळले आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत बसपाचा दारुण पराभव झाला होता, त्यामुळे त्यांची खरी परीक्षा 2024 होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत असणार आहे. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि भाजप अशा दुहेरी आव्हानाचा सामना त्यांना करावा लागणार आहे.